नमस्कार सगळ्यांना नमस्कार. भावानं म्हणून बघा आपण कुठं आहेत. हावे रोड, हावे रोडला आहेत. हावे रोडला सोलापूर हावे रोड, सोलापूर हावे रोडला आहेत बघा. भाऊ बहीण म्हणता ना आजी काय करतोय बा इकडं हावे रोडला. हा गावची जत्रा आहे, गावात पोरी सुरी जत्राला न्यायची. आता दाजी कुठे इकडे हिंडत आहे लांब. हो पण काय आहे भावानं बहिणीनो पोटासाठी लांब जावं बी लागतंय आणि बघावं बी लागतंय. आपण काय येणार कारण आपण इकडं आलेलो नाही पण भरपूर असं लांब आहे. आता आपल्या गावापासून भरपूर असं लांब आहे ही पण अंतर किती आहे काय ह्याचं तुम्हाला मी सांगणार नाही. ज्यावेळेस आपण आता थोडं उलगडा करतो भावानं बहिणीनो आपण आपल्या कामाच्या संदर्भात आलेलो आहे तिकडं आणि कसं आहे आता बरेच दिवस झालं दाजी घरीचे. आपल्याला 3 लेकरं बाळं आहेत, बायको आहे, त्यांच्या बी परपंचाचा विचार केला पाहिजे आहे का नाही बरोबर. मग हां तर मग दाजी त्याच कारणामुळं बाहेर पडला होता. आज आपल्या गावची जत्रा होती, विचार नाही केलेला. पण काय झालं आहे प्रॉब्लेम की आपण उद्या बी येणार होतो, आज गावची जत्रा बी करणार होतो पण त्या ठिकाणची जी माणसं आपल्याला त्यांच्याबरोबर बोलणं करायचं होतं, भेटायचं होतं, तर ती फक्त आजच्या दिवसच होते त्या ठिकाणी आणि ते उद्याच्याला तिथून जाणार होते. आणि मग खास ते म्हणले आजी तुम्ही काय करा आजच या, मग आपलं बोलणं होईन, सगळं काय होईन, उद्याच्याला आम्हाला जायचं आहे. आणि मग आता काय करणार बाबा ना बहिणीनं मग. हां तुम्हाला काल बी आपल्याला जत्रा कशी गावात असती काय असती आपल्याला काही दाखवता आलं नाही आणि परत आज बी आता तुमची तुमच्या बाच्या आणि तुमची पुनमताई आता आज जत्रेत गेले आहेत का नाही ही काय मला सांगता नाही यायचं. आता आपल्याला तुम्हाला सांगतो सकाळी आपण इकडं लवकरच आलो होतो फक्त हिडू तुम्हाला उशिरा आला, उशिरा गडबडा मागा असल्यामुळं हिडू उशिरा आला तुम्हाला. आणि मी कसं आहे जरा गडबडीतच जेवण बी केलं सकाळी कारण एवढा लांबचा प्रवास करायचा परत आपल्याला आता आपल्या तिथं जवळपास 2-1 तास गेलेले आहेत बरं का. आता कसं आहे बघावं लागणार ना सगळं तिथालचं, आपल्याला सगळं परिसर आवडतोय पडतोय काम कसं आहे काय आहे काय नाही सगळ्या संदर्भात आपल्याला बोलणी तर करावं लागेल ना बरोबर आहे का नाही. हां आपल्याला तिथालचं सगळं आवडलं बी पाहिजे, त्या माणसांना आपलं बी सगळं काम थीम सगळं आवडलं पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्या बी त्यांना पटल्या पाहिजे, आपल्याला बी रोजंदारी तेवढी मिळली पाहिजे आहे का नाही बरोबर. आता भावाला बोलणं कसं आहे महागाई भरपूर वाढलेली, पहिलं काय जमाना राहिला नाही तो, पहिलं कमी रोजात बी आता कसं आहे माणसांना कामं मिळत नव्हती कुठं काय नव्हतं आणि एवढं महागाई नसल्यामुळं कमी रोजात बी पहिले एवढी रोजंदारी नव्हतीच पण आता एवढी महागाई वाढली की त्याच्यामुळं कसं आहे रोजंदारी तेवढी पाहिजे. आता खास कारण तुम्हाला सांगतो भावानं बहिणीनं दाजी तुम्हाला माहिती आहे इथून माग आता 1.5 वर्ष झालं दाजी घरी पण आता कसं आहे आपल्या गावात बी उन्हाळा याच्यामुळं कामं लागत नव्हतं दाजीला आणि त्याच्यामुळं बी दाजी बी लय टेन्शनमध्ये आपल्या लेकरं बाळांचं आपला परपंच कसा चालायचा काय व्हायचा आणि मग ह्याच्यामुळंच मग दाजी जरा थांबला होता. म्हणलं चला आता गावात बी आपलं काम आहेत असं काय नाही बरं का, रेग्युलरमध्ये कामं लागतात पण आता कसं आहे उन्हाळ्याची कामं नाहीत पण असं सीझनला कामं लागतात रेग्युलरला बी असं बी काय नाही पण चला आपल्या कसं आहे ओळखीची माणसं आहेत त्या ठिकाणी आणि ती माणसामध्ये कसं आहे की आता आपण काय त्यांची नावं फेवं काय सांगू शकत नाही खरं सांगायचं म्हणजे आणि नावं नाही घेऊ शकत. आपण कुठं कामाला जाणार आहे काय हे जरा आपण जरा बाजूलाच हा विषय ठेवणार आहेत. आपण किती दिवस जरी दाजी तिथं समजा अजून तर डिसिजन नाही त्या कामाला त्या ठिकाणी जायचं, आपण फक्त त्या ठिकाणी चर्चा करून आलेलो आहेत पण आपलं त्या ठिकाणी जर जुळलंच कामाचं जर आपण दाजी राहिलो तरी बी त्या ठिकाणी आपलं व्हिडिओ फक्त कामाचंच येणार. त्या ठिकाणी दाजी काय काम करतो काय नाही कुठं गेलाय काय झालाय हीच आपलं फक्त हिडू येणार, बाकीचं हिडू तुम्हाला तिथं त्या माणसांचं अजिबात हिडू येणार नाहीत कारण दाजीच त्या गोष्टीची माहिती देणार नाही का. आता आपण कुठं कामाला आहेत काय आहेत कारण भरपूर भाऊ बहिणी चांगले बी असतात वाईट बी असतात त्या दृष्टिकोनातून आपण काय कसली माहिती देणार नाहीत भावांना बहिणीनं. पण आता पुढं हावे रोडलाच एकदा तुम्हाला माहिती आहे आपण तुमच्या पुनमताईला घेऊन आपण इथं देवाला आलो होतो आपण आत्मगिरी महाराज मांदळी तर ह्या ठिकाणी मी जवळच येऊन थांबलेलो इथं रोडच्या कडेला गाडी लावली जरा प्रवासाने जरा लांबचा प्रवास होता ना लय मग प्रवासाने जरा थकल्यावाणी झालो म्हणून मग थांबलो इथंच
इथं गाड्या येतात जातात इथं जवळच तुम्हाला देऊळ दिसत असेल बघ, देऊळ असं दिसत असेल बघा बरं का तुम्हाला जवळपास टाकी फेकी सगळं, पण मी थोडं जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. आतमध्ये आपण दर्शनाला जाणार आहे दादी, तुमचे दाजी आहेत ना तुमच्या पुनमताईला पोरींला सगळ्यांना घेऊन एकदा आपण इथं दर्शनाला, मोठी चांत्र गाडी आपण घेऊन आलेलो आहे तिथं दर्शनाला, नवीन गाडी घेतली त्यावेळेसच आपण आलेलो आहे तिथं, नवीन गाडी घेतली आणि 15 दिवसात का महिन्याने आपण इकडं आलो होतो कारण आजी काय एवढं ट्रेन नव्हतं चालवायला, आणि मग महिन्याने आपण पहिलेच वेळेस आपण इकडचा प्रवास केलेला आहे मांदळीला, पहिलेच वेळेस आपण आलो तिथं, आणि नंतर मग जरा चांगलं शिकल्यानंतर मग आपण आपल्या सासरवाडीला बी गाडी घेऊन गेलो आपण चात्रा. पण आता काय भावानं बनवणं, ज्यावेळेस आपलं इकडं आपण कामाचं फिक्स होईल, आता हे भरपूर लांब अंतर आहे, आपले चांद्र तर काय एका जागेवर उभा राहणार आहे कायम कंटिन्यू, आणि बघू आता यायला आपण कधी येणार तिकडे, एक आठवड्यातून एक चक्कर होईल फक्त आपली घरी. आता कसं आहे आता पू मी डिसिजन घेतलं म्हणजे भावना बहिणी कसं आहे आता आपली पिलो तर आहे हॉस्टेलला आणि अपूर्वाला बी हॉस्टेलला टाकायचं, राहिले फक्त शिवण्याच घरी, आणि शिवण्याचं काय नाही शिवण्याला मग तुमची पुनमताई आहे म्हणजे कसं आहे शाळेत सोडवायला बी म्हणजे बघू आता ना कसं डिसिजन, आणि काम तर केलंच पाहिजे ना भावानं बहिणी बरोबर आहे का नाही मग, हां काम बी पाहिलं पाहिजे मग निवळ मग पोरींना सोडवायचं आणि त्यांचं त्याच्यासाठी आपल्याला बी गावाकडे राहून नाही ना जमत, आता गावात बी बघ मस्त प्रयत्न केला बरं का कामाचा, पण त्या ठिकाणी असं रेग्युलर काम मिळत नाही, आम पाहिजे तशी हजेरी मिळत नाही, आत्तापर्यंत मग दाजीने गावात इकडं तिकडं कामाला गेलं भरपूर ठिकाणी, पण नाही ना वत सक्सेसच व्हाय ना दाजीचं, म्हणून चला मग आज म्हणजे आपल्या ओळखीचेच होते दाजी म्हणले या तुम्ही एकदा येऊन जावा, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी जर पटल्या तर तुम्ही अवश्य इथं आपल्यापाशी काम करू शकताय, पण आपलं काम कसं आहे तुम्हाला सांगतो इथं राहूनच काम आहे मुक्कामी काम आहे, आणि कसं आहे आपल्याला जेवण बी त्यांचंच आहे खाऊन पिऊन आपलं आपल्याला ते काय महिन्याची पगार ते देणार आहेत आपलं, आणि ते बी कसं आहे भावानं बहिणीनं आता कसं आहे कधी अड त्यांना आपण सगळं बोललेलं आहे, जर कधी जर अडचण आली मला घरी तर मग घरी मला जावं लागेल, आणि एक दिवस आपल्याला आठवड्यातून सुट्टी बी यायला तयार आहेत असं काय नाही, तुम्ही तुमच्या घरी बी जाऊ शकता सगळ्या गोष्टी, आणि जेवणाच्या बाबतीत बी काय नाही 3 टाईम तुम्ही जेवा 2 टाईम जेवा कसं जेवा, आणि आता तिथं आपण तिथं काय काम आहे काय काय नाही ते आत्तापर्यंत आत्तापर्यंत तुम्हाला काय आपण सांगितलेलं नाही, पण नक्कीच तुम्हाला डायरेक्ट तिथं गेल्यानंतर आता काय होतंय भावानं बोलणं तालुक्याला बी काम आपण बघितलं असतं पण काय होतं पाहिजे तशी आपल्याला हजेरी मिळत नाही, त्याच्यामुळं आपण तिकडं बी काय आपण तालुक्याला कामाला जायचं रद्दच केलेलं आहे सध्याच्याला, पण चला इकडे जरा बोलणं झालंय बऱ्यापैकी, तर बघू आता अजून काही डिसिजन नाही त्यांना, अजून एकदा संध्याकाळी आपण फोन करणार आहेत, जर योग्य चांगल्या प्रकारची जर आपल्याला इथं जर हजेरी मिळली आणि त्यांच्याकडे आपण खाऊन पिऊन राहणार आहेत ते आपल्याला खाऊन पिऊनच आपल्याला तिथं ठेवणार आहेत, फक्त आठवड्यांना कसं आहे भावानं बरं आपल्याला काय रोज इकडं येता येणार नाही घरी कारण आपल्याला राहूनच तिथं काम करावं लागणार आहे, आणि आठवड्यातून आपण एक दिवस फक्त घरी येणार आहेत तुमच्या पुनमताईकडं आणि आपल्या पोरींकडं, तर बघू आता भावानं बहिणीनं चला आता आपण आता तुम्हाला दाखवतो समोरच्या कॅमेऱ्याने आपल्याला जाता जाता ते आत्मगिरी महाराज मांदळी इथं आपण दर्शन घेणार आहेत, आणि ओका समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो हायवे रोडला आपण थांबलेलोच इथं, ओका इथं टाकी दिसती मंदिर दिसतंय, तरी बी जवळ जाऊन आपण तुम्हाला कॅमेरा याने झूम करून दाखवणार हो का, हायवे रोडने येत्यात जात्यात गाड्या, पण म्हणलं आता कसं आहे जाता जाता मला येतानी दर्शन घ्यायचं होतं बरं का, पण मी होतो गडबडीत आणि गडबडीत असल्यामुळं काय म्हणलं येतानी आपलं निवांत दर्शन घेता येईन आणि आपलं घरी जाता येईन, आता गावाची जत्रा गावात जत्रेला तर काय जायला जमणार नाही कारण आपल्याला जायला घरी संध्याकाळीच होणार आहेत, हो का भावानं बहिणीनं आपण इथं आलेलो आहेत तर हे द्वार आहे आतमधून मंदिरात प्रवेश करायला दर्शन घ्यायला जायला, तर आतमध्ये आपण जाणार आहेत आता आणि दर्शन घेणार आहेत जाऊन, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तर तुम्हाला दाखवणार आहेत दर्शन घेताना, चला दर्शन घ्यायला आलोय आपण, पहिली कोणा आहे बरं का आतमध्ये जायला, पण आता इकडून
Alo, magare, vă rog. Dar se îngheu n-arun. Uite, tu m-ai dat un. Dar se îngheu n-arun, au dat un. Hai, gata. Cărțala. Mastă e. Maharajacha photo. Ata aat madhe ta kay aplyala tit ka entry nahi bhetnar aplyala pan hitach photo hai aplyala maharajacha. दर्शन घेतो इथे महाराजांची समाधी आहे. मस्त असं महाराजांचं दर्शन झालं. पिपळाचं झाड मोठं झालेलं आहे. तिकडं प्रसाद चला जाऊ आपण तिकडं. बाण तिकडून आणायचं का? बांड घेऊन आलो. बरोबर चला चला मेज घ्यायचा का हाताने? हा घ्या ना भात. चला प्रसाद तर घेतलाय आपण. प्रसादाला भात लाडू जिलेबी तिकडे जाऊन खाणार आता आपण. काही इथंच बसू आपल्याला. बहात देवाचा प्रसाद आहे आणि रोज प्रसाद असतो काही ना काही. आता उद्या ज्याला एकादशी मला वाटतं उद्या खिचडी असेल. देवाला
बेहोत वाटतंय दा हा असे होय मला जवळ जायचं बी वाटा लागलं ना असे नको 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 बाबाला हेच गेलं चला भावानं बनवून दर्शन झालं मस्त पैकी असं पण आता काय झालंय निघताने पावसाने लय दडी मोठी धरली लय आभाळ गच्च भरले वारा सुटलंय बरोबर बरोबर आता काय दाजीला जाऊ तर पावसाने नाही गाठावा लोक आभाळाची सगळी गच गच भरली धाडधोड धाडधोड आवाज येतोय चांगलं वारा सुटलंय बरं का चला मग बाय बाय चांगला आभळ एक झालं लय जोरात लागतंय तोंडात कोणी मारीत नसून एवढ्या जोरात एवढ्या जोरात बसतोय गारा पाहिजे एखाद्याने